लागलंय ते नेमकं भाजपच्या सूत्रांमध्ये काय घडतं, भाजपच्या गोटात काय घडतं आणि शिवसेनेची काय भूमिका असते याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. वर्षा बंगल्यावर भाजप कोर कमिटीची बैठक, पहिली बैठक पार पडलेली आहे, दुसरी बैठक काही क्षणामध्ये सुरू होणार आहे. 4 वाजता कोर कमिटीची बैठक सुरू होते आणि या बैठकीत सत्ता स्थापनेबाबतचा भाजप अंतिम निर्णय घेईल आणि भाजप आपली अंतिम भूमिका स्पष्ट करेल असं कळतं आहे. भाजपची निर्णायक भूमिका या बैठकीनंतर जाहीर होईल, त्यामुळे 4 वाजता वर्षा या निवासस्थानी भाजपची जी कोर कमिटीची दुसरी बैठक सुरू होते आहे त्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, गिरीश महाजन, वी सतीश, विजय पुराणिक हे सगळे भाजपचे नेते वर्षा या निवासस्थानी उपस्थित आहेत आणि तिथे कोर कमिटीची दुसरी बैठक काही मिनिटांमध्ये सुरू होईल. या बैठकीत केंद्रीय नेतृत्व भाजपचं काय म्हणतं, त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला जाईल. भाजपचा अंतिम निर्णय असेल, भाजपचा अंतिम भूमिका असेल असं कळतं आहे आणि 4 बैठकीनंतर याची स्पष्टता होऊ शकेल. आज आत्ता आम्ही कोर टीमची बैठक घेतली. या कोर टीमच्या बैठकीत या निमंत्रणाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. 4 वाजता पुन्हा आम्ही चर्चेला बसतो आहे आणि राज्यपाल महोदयांनी दिलेल्या निमंत्रणाच्या संदर्भात आमच्या पक्षाची भूमिका ही आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या समक्ष मांडणार आहोत आणि आपला निर्णय हा राज्यपाल महोदयांना 4 वाजता होणाऱ्या बैठकीनंतर देणार आहोत. विवेक, सगळे नेते वर्षा या निवासस्थानी उपस्थित आहेत का? कोण कोण उपस्थित आहे? बैठक काही क्षणात सुरू होईल का? काय अपडेट? आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. वर्षा या निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची दुसरी बैठक बरोबर 4 वाजता म्हणजे अजून काही क्षणात सुरू होईल. ही बैठक सुरू झाल्यानंतर काय निर्णय भाजप घेतं याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. विवेक आपल्याशी पुन्हा जोडले गेलेले आहेत. विवेक, बैठक सुरू झालेली आहे का? कोण कोण नेते या बैठकीला उपस्थित आहेत? काय अपडेट आहे? सुवर्णा, वर्षा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर आता भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विनोद तावडे, पंकजा मुंडे यासारखे सगळे नेते आता वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहे आणि भारतीय जनता पक्षाचा अतिशय महत्वाचा निर्णय आता होऊ शकतो. मात्र भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांनी हे स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हे अल्पमतातलं सरकार बनवणार नाही. यापूर्वी देखील भारतीय जनता पक्षानं स्पष्ट केलं होतं की भाजप अल्पमतातलं सरकार बनवणार नाही. या बैठकीत पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्वाला ही गोष्ट कळवण्यात आलेली आहे की भारतीय जनता पक्ष अल्पमतातलं सरकार बनवणार नाहीये. तिकडे आपण पाहिलं की मालाडमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमची अजून युती तुटलेली नाहीये, तरी देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येण्याची अजून तरी कुठली चिन्ह दिसत नाहीयेत. या बैठकीत पुन्हा एकदा निर्णय होईल की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे एकत्र येतील का. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला जे सत्ता स्थापन करण्याचं जे निमंत्रण दिलेलं आहे त्याबद्दल भारतीय जनता पक्ष केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून आपला अंतिम निर्णय साधारणतः एका तासाभरात कळवणार आहे, ठरणार आहे त्यांचं. भारतीय जनता पक्षाचे हे सगळे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतील आणि त्यानंतर आपला जो काही अंतिम निर्णय आहे तो स्पष्ट करणार. विवेक, मी आपल्याला विनंती करते आपण असे संपर्कात राहा. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. एकतर 4 वाजता कोर कमिटीची भाजपची जी दुसरी बैठक सुरू होणार होती ती बैठक सुरू झालेली आहे. आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी तिथे आहेत आणि ते सगळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. दुसरी महत्वाची बातमी जी विवेक सांगत होते, भाजपच्या सूत्रांकडून असं कळतं आहे की कुठल्याही परिस्थितीत भाजप अल्पमतातलं सरकार बनवणार नाही. विवेक, जर ही माहिती आपल्या हातात येत असेल तर मग भाजपकडे ऑप्शन उरतो काय? काय निर्णयाकडे भाजप चाललंय असं आपल्याला म्हणता येईल? भारतीय जनता पक्षानं यापूर्वी देखील स्पष्ट केले आहे की अल्पमतातलं सरकार बनवणार नाही. आजच्या बैठकीत देखील हीच चर्चा झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलं होतं की आम्ही फोडाफोडीचं राजकारण करणार नाहीये.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आल्याशिवाय या भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाला जे सत्ता स्थापनेचं निमंत्रण आलेलं आहे ते बहुमत सिद्ध करू शकत नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे. मात्र अजूनही पडद्यामागे काही गोष्टी घडतात का ते पाहावं लागेल. विशेषतः भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व या सगळ्या घडामोडींकडे कसं बघतं हे पाहावं लागेल. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणाले आहेत की अजूनही आम्ही युतीतून बाहेर पडलेलो नाही, अजूनही युती तुटलेली नाहीये. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये काही कम्युनिकेशन आहे का हे देखील पाहावं लागेल. मात्र तूर्तासरी राज्यपालांनी भारतीय जनता पक्षालाच सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलेलं आहे, कारण सत्ता स्थापनेचा दावा युती म्हणून दोन्ही पक्षांनी केलेला नाहीये. आता केंद्रीय नेतृत्वाचं काय नेमका संदेश या सगळ्या राज्यस्तरीय नेत्यांना येतो आणि भारतीय जनता पक्ष नेमका काय निर्णय घेतं हे राज्यपालांची भेट झाल्यानंतरच आपल्याला अधिकृतपणे कळू शकेल. नक्की विवेक, असे संपर्कात राहा आपल्याबरोबर. आता लोकमतचे राजकीय संपादक राजा माने सुद्धा जोडले गेलेले आहेत. राजा माने, तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल आत्ताची परिस्थिती बघता? एकतर फोडाफोडीचं राजकारण करणार नाही असं भाजपनं स्पष्ट केलंय, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे आत्ताच जी माहिती हातात येते की अल्पमताचं सरकार भाजप बनवणार नाही, तर मग भाजपकडे काय ऑप्शन उरतात, काय आपण सांगू शकाल? एकूणच आजची परिस्थिती म्हणजे तुझ्या वाचून म्हणजे जमणारच नाही आणि तुझं माझं जमेना असं ज्या पद्धतीनं आपण नेहमी म्हणतो त्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी केला जातोय. पडद्यामाग सगळी आता सूत्र हलवायला सर्वच पक्षांनी सुरुवात केलेली आहे, परंतु शिवसेना कमांडिंग पोझिशन मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवसेने खर तर हा सगळा वाटण्यांचा वाद आहे, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची नैसर्गिक युती. परंतु जसं एखाद्या कुटुंबात वाटण्यावरून भावाभावांमध्ये वाद असतात आणि त्याचा समारोप हा वाटण्या कुणाच्या वाट्याला काय हा प्रश्न सुटला की विषय संपतो. या ठिकाणी शिवसेनेनं या वाटणीत आपला अधिकार भारतीय जनता पक्षावर अधिक कमांड ठेवून मिळवण्यासाठी काय फिल्डिंग लावली होती त्यात ते यशस्वी झालेले आहेत. आणि पण एक संपादक म्हणून पत्रकार म्हणून मला आजही वाटतं की शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितीन गडकरी हे या वाटण्याचं सूत्र हे जमवून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करतील, कदाचित ते यशस्वी देखील होतील असं एक माझं स्पष्ट मत आहे. परंतु आज तरी प्रसार माध्यमांमध्ये वातावरण तापलेलं असताना पडद्यामागची सूत्र मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते दिल्लीतून हलवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती. माने सर, माझा माने सर हाच प्रश्न होता की आपण गेली अनेक वर्ष राजकारण जवळन पाहिलेलं आहे, त्याविषयी लिहिता आहात, स्पष्टपणे बोलताही आहात, पडद्यामागच्या ज्या हालचाली आहेत त्याची अधिक उकल करून सांगायची झाली तर शक्यतांच्या पार्श्वभूमीवर सांगा काही हरकत नाही, पण काय तुम्ही उकल करून सांगाल या पडद्यामागच्या हालचाली कशा घडत असतील? का शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं समीकरण जुळू शकत? नाही, राजकारणात काहीही घडू शकत आणि ज्यावेळी राजकारणात सत्तेसाठी भांडण असतं त्यावेळी सत्तेसाठी भांडणारांना पडती बाजू घ्यावी लागते आणि ज्यावेळी सत्तेच्या विरोधात लढणारं भांडण असतं त्यावेळी जे समोर ऑप्शन दिसतात ते सर्व ऑप्शन बिघडवण्यासाठी वापरले जातात. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना ते विरोधकाच्या भूमिकेत असल्यामुळं या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे एकत्र येणारच नाही, यासाठी काय करता येईल यावर ते आपली शक्ती खर्च करणारच आणि ते सध्या चाललेलं आहे राजकारणात हे घडतच असतं. आणि पण आजही आपण शरद पवारांना जर विचारलं तर पवार साहेब हेच म्हणतील की माझी भूमिका ही विरोधी पक्षात बसण्याची आहे, परंतु खरी सूत्र कोण हलवतंय हे महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यामुळं पडद्यामाग काय चाललेलं आहे हे जसं आपल्याला
प्रत्येकाला उत्सुकतेचा विषय आहे, परंतु अभद्र किंवा अनैसर्गिक युती ही भारतीय जनता पक्ष दोन पावलं मागं सरकून शिवसेना ज्या मुद्द्यावर अडून बसलेली आहे त्या मुद्द्याचं स्वागत करणार हा खरा कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. नक्की राजामाने धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर विश्लेषण केल्याबद्दल. राजामाने राजकीय संपादक लोकमतचे आपल्या सोबत होते, जे स्पष्ट करून सांगत होते की आता पडद्या मागून हालचाली खूप वेगवान